नजर लगवा तुझा नजर भेटली। हे बघा, तुम्हाला आठवतंय ना, आनंदीने मला भेटायला बोलवलं होतं। मला ते फोनवर म्हणाल्या होत्या की अण्णासाहेबांच्या विरोधात त्यांना काहीतरी पुरावे सापडले, मला भेटायला येईल म्हणून मी त्यांना भेटायला गेलो, पण आमची भेट झालीच नाही। आहो, म्हणजे त्या निघून जाणार होत्या, ही गोष्ट त्यांनी मला का नाही सांगितली? मी या गोष्टीचा खूप विचार करतोय, म्हणजे मला तरी हे थोडंसं विचित्र वाटतंय। आता तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? बोला ना छोटी मालकीण। बोला बहिणी, आज माझ्या कॉलेजमध्ये साडी डे, तर मला एखादी साडी दे ना तुझी नेसायला। आणि हो, तूच नेसवून दे, मला नाही येत नेसता। हो चल, लाईक मस्त साडी देते तुला, चल। अगे बादशाह, हा माझा एक्का। हे पार्सल आपल्याला कुरिअर करायचंय। कुठं भाई? त्या केरगावच्या त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये। म्हणजे सोपान कांबळेच्या बाजूचा बेड रिकामा झाला वाटत। बाजूचा कशाला, आता त्याचाच बेड खाली झाला असेल। अण्णासाहेबांच्या वाकड्यात गेल्यावर काय होतं हे कळलं असेल या आगाव आयटमला। लई शाणी समजत होती स्वतःला। काय मॅडम, झाली काय पत्रकारितेची हाऊस पूर्ण? आता पूर्ण आयुष्य तुम्हाला त्या मेंटल हॉस्पिटलमध्येच काढायचं। आता हीच होणार पुढची लेडी सोपन कांबळे। बघ रे, तिला तर आताच झटके यायला लागले। वहिनी, कशी दिसते ग साडी मला? ठीक दिसते ना? ठीक, एकदम भावली दिसतेस तू। म्हणजे वाईट ना? आता हे काय, ती कॉम्प्लिमेंट होती वैशू। अग सवय नाही आहे ग मला साडी नेसायची, म्हणून थोडं ऑड वाटतंय। पण तू खरं खरं बोल ना, बरी दिसते ना मी? खरं सांगू? अग अशी काय, खरंच ऐकायचंय मला। ती साडी तुला चांगली नाही दिसत आहे। हो ना, वाटलंच होत मला। काय ग बहिणी, तू पण आजकाल दादासारखी माझी मस्करी करायला लागलीस। मी नाही बोलणार। वैशू, तू आमची लाडकी चिमणी आहेस, तुझी नाही तर कोणाची मस्करी करणार आम्ही? आणि मी असं म्हणत होते की तू चांगली नाही, तू खूप चांगली दिसतेस। ए राहू देता, उगा शेंडा नको लावूस आता। अगं मी खरंच सांगतेय, एकदा तू लहानपणापासून क्यूट आणि त्यातून तू आज साडी नेसलीयस, म्हणजे तूच इमॅजिन कर ना। आणि रागवलं ना की आमचं सफरचंद एका वेगळ्याच शेडचं पिंक होऊन जातं। आपण एक सेल्फी काढूया? हो चल। बरं, तिथे गेलीस की खूप फोटोज काढ आणि साडी डे एन्जॉय कर। हो चालेल, चल मी निघते, बाय बाय। आणि ऐक, साडी पायात येऊ देऊ नकोस, पडशील नाही तर। हो ग, बाय बाय। हॅलो अण्णा, बोला ना। हो आलेच मी। श्रीधर, ही लाईट बिल आहे, आज शेवटची तारीख आहे, आजच भरून टाक।
श्रीधर काय रे काय झालं हं कसा का झालाय तुझा चेहरा भांडलाय का दोघ तीही हल्ली तुझ्याशी फार काही बोलत नाही हं नाही असं काही सिरियस काही नाही बर हे घे हे काय अरे आताच सांगितलं ना तुला लाईट बिल आहे शेवटची तारीख आहे लवकर भर म्हणून ऐकूही गेलं नाही तुला आणि म्हणे काहीच घडलं नाही चल माझ्या बरोबर बाहेर चल आणि सांग मला काय घडलंय चल नाही नाही मी आधी लाईट बिल भरून येतो पटकन तो अरे तू कधी आलीस काही टेन्शन आहे का तुम्ही फोन पण असं अचानक करून बोलवलं मला नाही बोलायचं तर आहेच ग तुझ्याशी पण सुरुवात कशी करू तेच कळत नाहीये अण्णा तुमच्या मुलीशी तुम्ही बोलूच शकता काही टेन्शन असेल तर सांगा मला तुम्हाला बरं वाटेल कोणास ठोक तुम्ही एका जागी बसून घ्या आधी बघू बसा बसा इथे आता शांतपणे मला सांगा काय झालंय मला तुला एक प्रश्न विचारायचा मला मला सारखं वाटतं की तुझ्यामध्ये आणि श्रीधर मध्ये काहीतरी बिनसलंय का ते कळत नाही पण भीती वाटते नाही तसं भांडणं होत नसतील असे नवरा बायको शोधून सापडणार नाही पण त्या भांडणाची कारणं महत्वाची असतात ना मी तर म्हणतो अशी छोटी छोटी भांडणं हवीतच संसारामध्ये जसं ताटामध्ये पकवांना इतकंच लोणचं महत्वाचं असतं तसं संसारामध्ये प्रेमा इतकंच भांडण महत्वाचं असतं पण ती कशावरून आणि किती होत आहे हे बघायला हवं ना बघ तुझी काळजी वाटते म्हणून विचारतोय काही मतभेद आहेत का तुमच्यात असतील तर सांग आपण बघूया काय करता येत आहे का काळजी करणाऱ्या बापाला एकच कळत नसतं आपल्याला किती काळजी वाटली तरी आपल्यामध्ये आणि आपल्या मुलांमध्ये एका पिढीचं अंतर आहे नाही नसेल वाटत तुला सांगावं असं तर नको सांगू आणि तू तरी नवरा बायको तरी भांडारा आम्हाला कशाला सांगशील नाही का असो नाही अण्णा मी सांगते तुम्हाला पण मी जे सांगेन ते ऐकल्यावर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका प्लीज तू वाईट कशाला वाटेल आम्हाला तू काळजी करू नको सांग तुला काय सांगायचं राहू दे अण्णा काही दिवसापासून श्रीधर आनंदी सोबत एका बातमीच्या मागावर होता कसली बातमी तुमच्याच बाबतीत एक शंका होती आनंदी माझ्या बाबतीत अहो काय करताय तुम्ही सकाळी सकाळी प्यायला बसला ग्लास दे इथे तू हो अण्णा साहेबांनी बघितलं तर काय होईल माहितीये ना माहितीये म्हणतील चिरंजीव काय चाललंय सकाळी सकाळी येऊ दे त्यांना मग सांगेन मी त्यांना अहो माझ्याकडे काही कामच नाहीये रिकाम टेकडा आहे मी मग रिकाम टेकडा माणूस आपली दुःख दारूच्या बाटलीतच विसरणार ना एवढं कसलं दुःख झालं हो तुम्हाला अभिलाषा दारू तुम्ही मी प्यायलोय आणि चढली आहे तुला हा अहो पडान तुम्ही खूप चढली माझा तो बाप सतत तिथे स्वतःच्या मुलीच्याच नावाचा जप करतोय आपल्याला एक मुलगा आहे हे विसरून गेलाय तो मग दारू नाही तर काय ताक पिऊ अहो काय करताय तुम्ही
बर्बाद झालोय मी. या घरात काही किंमत नाहीये मला. नाही पण आमच्या बाबतीत असा विचारच कसा केला त्या मुलीने? मुलगी एक परकी आहे पण माझा श्रीधर, त्याला असं वाटलं की एका निष्पाप कुटुंबाला आमच्या स्वार्थासाठी आम्ही संपवून टाकला. पण आनंदीचे सगळे गैरसमज नंतर दूर झाले होते अण्णा. मी तुम्हाला म्हणाले ना मगाशी, मी श्रीधरला पण तिचे सगळे मेसेजेस दाखवले. अण्णा काय झालं? अण्णा नाही काय, मी बसा इथे बसा बसा. मला माहित होत हे ऐकून तुम्हाला खूप मनस्ताप होणार आहे म्हणून मी सांगत नव्हते. नाही नाही बरं केलंस तू सांगितलंस. तुम्ही थांबा अण्णा, मी पाणी घेऊन आले. नाही नाही कुठे जाऊ नकोस तू, बस इथे आमच्या जवळ बस. हे बघ एक विनंती करायची मला तुला. विनंती काय करताय अण्णा सांगा ना. मोठ्या मनानं श्रीधरला माफ करशील? तुम्ही बघितलं ना तो कसा वागलाय. भोळा आहे ग तो बिचारा. आणि त्या आनंदीच्या बोलण्यात आला तो, त्याची काही चूक नाहीये. तो मनाने वाईट नाहीये हे तर मलाही माहित, पण त्याने तुमच्यावर अविश्वास दाखवला अण्णा. ही गोष्ट मला अजिबात आवडली नाहीये. आणि हे सगळं इतके दिवस त्याने लपवून ठेवलं माझ्यापासून. हे बघ आपल्या माणसाच्या चुका आपणच पोटात घ्यायच्या असतात. हे बघ त्याला माफ कर आणि यापुढे या विषयावरून त्याच्याशी भांडू नकोस. माफ करणारा नेहमीच चुकणाऱ्यापेक्षा मोठा असतो. मनाची ताकद लागते एखाद्याला माफ करायला. सगळ्यात नसते ग ती. तुम्ही बरोबर बोलताय. बोला वचन दे मला तू त्याला माफ करशील. करेन. प्रिय छोटी मालकी, पहिल्यांदाच तुम्हाला पत्र लिहितोय. तुम्हाला तर माहितीच आहे हे पत्र वगैरे लिहिणं मला फार जमत नाही, पण तुम्ही माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हता म्हणून लिहावं लागलं. मला माहिती आहे तुम्हाला माझा खूप राग आलाय, आणि तुमच्या जागी मी असतो तर कदाचित मला तुमच्यापेक्षा जास्त राग आला असता. पण तुमची शपथ घेऊन सांगतो मी मुद्दामून काहीही लपवलं नाहीये तुमच्यापासून. आनंदीला अण्णा साहेबांवर शंका होती पण मला नव्हती, कारण आनंदीकडे त्याच्याबद्दल काही पुरावेच नव्हते. पुराव्याशिवाय कोणावरही एवढा मोठा आरोप करू नये हेच सांगत होतो मी त्यांना अगदी पहिल्या दिवसापासून. आणि हे सगळं कळल्यावर तुम्हाला धक्का बसेल, दुःख होईल म्हणून मी सांगितलं नाही तुम्हाला. चुकलं माझं, पण तुमची काळजीच होती या वागण्यामागे. मी काहीही सहन करू शकतो, पण तुमचा हिरमुसलेला चेहरा आणि हा अबोला नाही सहन करू शकत मी छोटी मालकी. प्लीज बोला माझ्याशी. बाकी कुठलीही शिक्षा द्या मला, पण ही शिक्षा देऊ नका. श्रीधरची छोटी मालकीण त्याच्याशी बोललीच नाही तर श्रीधरच्या जगण्याला काही अर्थच राहत नाही. तुम्ही लहानपणी खेळताना माझ्याशी कट्टी घेतल्यावर तुम्हाला खुश करण्यासाठी झाडावरचे आंबे नाहीतर पेरू तोडून आणायचो की नाही मी तुमच्यासाठी, पण आता तर तेही करता नाही येणार मला. मग तुम्हीच सांगा तुमचा राग जावा म्हणून काय करू? तुमची हाक ऐकण्यासाठी आतुर झालेला
तुमचाच श्रीधर। धुंद झालं चाहूल तुझी, छन छन नन वाजत आली पाऊल तुझी, बराबरी पसरले सूर मखमले, मनामध्ये झुलली माझ्या तुझी सावली, ओ रानोवनी पानो पानी। माफ केलं तुम्हाला छोटी मार्केट, मला माहिती असतं ना तुम्ही इतकं वेळ माझ्या मिटीत राहणार आहे, तर मी आणखीन एक चार पाच पानं तरी एक्स्ट्रा लिहिली असते पत्रात। ओढू नकोस ना, रात्र झाली श्रीधर, अलार्म लावायचा मला, सकाळी लवकर उठायचं ना। जीवाची भीती वाटते तुला, मग श्रीधरला काम म्हणते, बोल पटकन बोलो कर। मी नाही केलं साहेब। तू काही नाही केलं, तू असं नाही ऐकणार, लवकर बोलत नाही, बोल। सांगतो सांगतो सांगतो, पहिला हे सगळं साईडला ठेवा, थांबवा थांबवा, मला मारू नका, बोल पटकन। विरोधी पक्षाला भीती आहे की अण्णा साहेबांच्या जोडीला जर श्रीधर असला तर अण्णा साहेबांचं बळ वाढणार, म्हणून मला श्रीधरचा गेम करायची सुपारी दिली। श्रीधरचा गेम झाला की अण्णा साहेबांची पॉवर कमी होईल, म्हणून मला हे सगळं विरोधी पक्षवाल्यांनी करायला सांगितलं साहेब। साहेब श्रीधर पोलीस स्टेशनला आल्यावर असंच नाटक करायचं ना? चांगले झाले रणजित तालीम, अजून थोडं अंगावर आला तरी चालेल, हादरून गेला पाहिजे तो याची कबुली ऐकून। हो अण्णा साहेब, आणखीन प्रॅक्टिस करू आम्ही। नाही हेही ठीक आहे, व्यावसायिक नटांपेक्षाही भारी आहे, बक्षीस देऊन टाक रे। हे सगळं प्रकरण निवळेपर्यंत तुला झोपेत न उठवून कोणी विचारलं तरी हेच सांगायचंस की श्रीधरवर हल्ला तूच केलास आणि ह्याची सुपारी तुला विरोधी पक्षात दिली होती, कळलं? संशय येता कामा नये, आणि आला तर तुझी सुपारी द्यायला आम्हाला वेळ लागणार नाही, कळलं? अण्णा साहेब हे काम अगदी व्यवस्थित पार पडेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका। काळजी अण्णासाहेब तांदूरकर नाही, त्यांचे शत्रू करतात। नजर लजवा तुझ्या नजर भेटली।